यस नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय 10th स्टँडर्ड मॅथमॅटिक पार्ट 1 चं फर्स्ट चॅप्टर, ज्याचं नाव आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. प्रॅक्टिस सेट 1.2 आपण बघतोय, ज्यामध्ये ग्राफिकल मेथडने कशाप्रकारे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आपण सॉल्व्ह करू शकतो ते आपल्याला बघायचं आहे. जाऊयात पुढं, पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके, आणि हो, या अगोदर आपण प्रॅक्टिस सेट नंबर 1.1 बघितलेला आहे. 1.1ची जर लिंक तुम्हाला हवी असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी प्रॅक्टिस सेट 1.1ची लिंक तुमच्यासोबत शेअर केले. आणि जर तुम्ही मराठी मीडियमला असाल आणि तुम्हाला जर ही व्हिडिओ मराठीतून बघायची असेल तर टेन्शन घ्यायचं नाही, त्याची पण व्यवस्था केले. मराठीमध्ये व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे. ओके, आणि हो मित्रांनो, आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, व्हॉट्सअपचा चॅनल आहे, तो जर जॉईन नसेल केला तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंकसुद्धा दिली, त्या लिंकवर क्लिक करून आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा आणि क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी ह्या आपल्या इंस्टाग्रामलासुद्धा जॉईन करा, ठीक आहे, फॉलो करा. तर बघा मित्रांनो, इथं आपल्याला ग्राफिकल मेथडने कशाप्रकारे आपण इक्वेशन सॉल्व करू शकतो ते आपल्याला बघायचं. ग्राफिकल मेथड खूप इम्पॉर्टंट आहे. बोर्डाच्या परीक्षेला साधारणतः 4 मार्काला किंवा 3 मार्काला यावर आधारित आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. तर ग्राफिकल मेथड, तसं बघायला गेलं तर 3 वेगवेगळ्या मेथडने आपण लिनियर इक्वेशन सोडू शकतो या पुस्तकामध्ये. एक आहे चलाच, एक आहे जो काही कोइफिशियंट आहे तो कॉमन करून, दुसरी ग्राफिकल मेथड आणि तिसरी एक मेथड आहे क्रेमरचा रूल, ती आपल्याला 1.3 मध्ये बघायचे. तर सगळ्यात अगोदर हा एक टेबल कम्प्लीट कसा करायचा ते आपण बघूयात. मागच्या वर्षी तुम्ही बघितलेला आहे जो कॉर्डिनेट ज्योमेट्री हा चॅप्टर होता मॅथमॅटिक पार्ट 2 मध्ये तुमचा 9th, त्यामध्ये आपण हे बघितलेलं आहे. बघा, हा टेबल अगोदर कम्प्लीट करा. हा टेबल कम्प्लीट करायला सुद्धा बोर्डाच्या परीक्षेला आपल्याला प्रश्न विचारला जातो 2 मार्काला. तर एकदम सोपं आहे. चला टेबल कसा कम्प्लीट करायचा या ठिकाणी आपण बघूयात. पहिलं दिलंय एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3 हा टेबल आपल्याला कम्प्लीट करायचा आहे. क्वेश्चन दिलेला आहे की कम्प्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ ग्राफ ऑफ द इक्वेशन. बघा, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. आता पहिल्या या कॉलममध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये एक्स इज इक्वल टू 3, वाय माहिती आहे का? इल्ले माहिती नसतले, पण एक्स आणि वाय माहिती आहे. मग इथं बघा, एक्सची व्हॅल्यू 3, वायची व्हॅल्यू 0, म्हणजे या बॉक्समध्ये येणार 0. प्रश्नातच आहे उत्तर. ओके, आता इथं बघा, इथे काय दिसत नाही. इथं बघा, वायची व्हॅल्यू दिले, इथं नाही दिली आणि इथं पण नाही दिली, त्याच्यामुळे इथं आपल्याला सॉल्व करावं लागणार आहे. आणि तिसऱ्यामध्ये बघा, एक्सची व्हॅल्यू 0, वायची व्हॅल्यू 3, वायची व्हॅल्यू 3, एक्सची व्हॅल्यू इथे येणार 0. ओके, आता आपण इथे काढूयात, वाय इज इक्वल टू काय दिलंय बाबा, 5. देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स? एक्सची व्हॅल्यू काढायचे. मग ती काढण्यासाठी आपलं हे जे इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3, याला उचलायचं, त्याला म्हणायचं भावा जरा इकडं ये, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. एक्सची व्हॅल्यू माहिती नाही, प्लस वायची व्हॅल्यू किती आहे बाबा, 5 आहे, इज इक्वल टू 3. एक्स आपल्या जागेवर, 3 आपल्या जागेवर, 5 प्लस आहे, पलीकडे गेले -5. सो एक्स इज इक्वल टू 3 - 5 किती झाले, -2. म्हणजे इथं किती येणार, -2, आणि इथं काय येणार, -2, 5. अशा प्रकारे हे आपल्याला या ठिकाणी इथं सोडवता येईल. तर एकदम सोपा विषय मित्रांनो, जास्त टेन्शन नाही. अशा प्रकारचा टेबल जर सॉल्व करायला आला तर आपल्याला मार्क मिळून जातात. इथे बघा, इक्वेशन आहे x - y इज इक्वल टू 4. आता इथे आपल्याला काय करायचं आहे बघा, पहिल्या याच्यामध्ये बघा, 2 बॉक्स रिकामे आहेत, इथं पण 2 बॉक्स रिकामे आहेत, तिसऱ्या कॉलममध्ये काय सगळंच दिलेलं आहे. आता इथं वाय इज इक्वल टू 0 दिलंय आपल्याला, आणि देन एक्स इज इक्वल टू आपल्याला काय करायचं बाबा, एक्स इज इक्वल टू आपल्याला किती ते काढायचं आहे. बघा, इक्वेशन काय, x - y इज इक्वल टू 4, एक्सची व्हॅल्यू माहिती आहे का, नाही, मायनस वायची व्हॅल्यू 0 इज इक्वल टू 4. सो एक्स इज इक्वल टू किती आले बाबा, 4 आले. मग इथं किती लिहिणार, 4, आणि इथं काय लिहिणार, 4, 0, असं आपल्याला या बॉक्समध्ये येईल. ओके, आता इथे बघा, एक्स इज इक्वल टू -1, आणि कोणाची व्हॅल्यू काढायची, वायची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. एक्सची व्हॅल्यू दिले -1 आणि वायची व्हॅल्यू काढायची. फॉर्म्युला कुठला वापरणार, x - y इज इक्वल टू 4 हे इक्वेशन घ्यायचं. x - y इज इक्वल टू 4, बघा, एक्सची व्हॅल्यू -1, -y इज इक्वल टू 4 आपल्या जागेवर.
आता मायनस वन आहे, पलीकडे गेला प्लस वन झाला, मायनस वाय इज इक्वल टू फोर प्लस वन, मायनस वाय इज इक्वल टू फोर प्लस वन फायव, मायनस वाय इज इक्वल टू फायव. पण भावांनो आपल्याला मायनस वायची व्हॅल्यू नाही पाहिजे, आपल्याला प्लस वायची व्हॅल्यू पाहिजे. मग दोन्हीकडचे साईन चेंज करा, मग वाय इज इक्वल टू मायनस फाय. ओके, इथं मायनसचं प्लस वाय, प्लसचं मायनस फाईव, मग इथे येणार मायनस फाईव्ह आणि इथे येणार मायनस वन कॉमा मायनस फाईव्ह. तर अशा प्रकारे आपल्याला हा टेबल कम्प्लीट करायचा, एवढं टेन्शनचं काम नाही आहे. स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर घ्या. आता आपण आपली गाडी पुढं घेऊन जाऊयात. पुढचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर टू मित्रांनो, इथं खरी आपली परीक्षा सुरू होणार आहे, खरा पेपर इथं चालू होणार आहे. ग्राफिकल मेथडने आपल्याला इक्वेशन सॉल्व करायचे. क्वेश्चन नंबर टू दिला आहे की सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय ग्राफिकली. आपल्याला ग्राफिकली सॉल्व करायचे आहेत. ग्राफिकली कुठल्याही प्रकारचे इक्वेशन सॉल्व करत असताना काय करायचं, बघा दोन इक्वेशन आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू सिक्स, दुसरा आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू फोर. हे दोन इक्वेशन आहे, दोन इक्वेशन ग्राफिकली सोडवायचे म्हणजे काय, बघा एक ग्राफ आपल्याला काढायचा असतो एक्स वायचा. याच्यामध्ये पहिलं इक्वेशन काढलं की तिचा एक असा ग्राफ म्हणजे एक लाईन येणार, दुसऱ्या इक्वेशनची दुसरी एक लाईन येणार, आणि ह्या लाईनीचा जो इंटरसेक्शन पॉईंट आहे त्याचे कॉर्डिनेट आपल्याला लिहावे लागतात. तर एकदम सोपा विषय मित्रांनो. पण हा ग्राफ काढण्यासाठी मला एक्स प्लस वाय इज इक्वल टू सिक्सचा ग्राफ काढायचा आहे, पण हा ग्राफ काढण्यासाठी असा एक टेबल तयार करावा लागणार आहे. तीन कॉर्डिनेट पाहिजे, मला एक लाईन काढायची असेल ना तर मिनिमम तीन कॉर्डिनेट काढाय पाहिजेत, तीन पॉईंट पाहिजेत, तीन पॉईंट पाहिजेत, आणि त्या तीन पॉईंटमधून जाणारी एक लाईन आपली असते. मग ते तीन पॉईंट काढण्यासाठी हे दोन टेबल कम्प्लीट करावे लागतात. ओके, तर दोन इक्वेशनचे दोन टेबल आपण या ठिकाणी बनवून घेऊया. चला पहिला आपण याला सॉल्व करायला घेऊ. थोडासा ब्राईटनेस आपण जरा कमी होते का बघू. नाही नाही, ओके ठीक आहे. बघा पहिला काय बाबा, एक्स प्लस वाय इज इक्वल टू सिक्स, याला म्हणायचं भावा जरा इकडे एक मिनटं. बघा एक्स प्लस वाय इज इक्वल टू सिक्स, मित्रांनो एक लक्षात घ्या, इक्वेशन जे आहे ना त्याला वायच्या स्वरूपामध्ये लिहून घ्या. म्हणजे वायला एका बाजूला घ्या, वाय जो आहे ना तो महान माणूस आहे असं समजा, खूप मोठा डॉन आहे, डॉन ख इंतजार तो ग्यारह मुल्क की पुरस्त करे सोनिया, लेकिन डॉन को पकड़ना मुश्किल भी नहीं है, नामुमकिन भी है. बघा वायला एका बाजूला लिहा सिक्स आपल्या जाग्यावर, प्लस एक्स पलीकडे गेला मायनस एक्स. इक्वेशन कसं बनवलं, वायच्या फॉर्ममध्ये, म्हणजे वायला एका बाजूला ठेवायचं आणि बाकी सगळ्यांना म्हणायचं भावांना तुम्ही पलीकडे जा. झालं, आता एक काम करा, आता इथं एक्सची व्हॅल्यू बघा, इथं आपला एक्स असतो, इथं वाय असतो आणि इथं एक्स वाय असतो. बरं, आता एक्सच्या व्हॅल्यू मनाने घ्यायच्या, कशा घ्यायच्या, मनाने 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 घ्या, वन टू थ्री, एक्सच्या व्हॅल्यू मनाने घेतल्या वन टू थ्री. मग एक्सच्या व्हॅल्यू वन टू थ्री घेतल्यानंतर आपल्याला आता वायच्या व्हॅल्यू काढायच्यात. एक्सच्या व्हॅल्यू मनाने घ्यायच्या आणि वायच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेशन करून काढायच्या. कशा काढायच्या बघा, एकदम सोपा विषय. मग वायच्या व्हॅल्यू काढण्यासाठी बघा, लक्षात घ्या, एक्स इज इक्वल टू जर वन असेल तर वाय किती असेल, एक्स इज इक्वल टू टू असेल तर वाय किती असेल, आणि एक्स इज इक्वल टू थ्री असेल तर वाय किती असेल, हे आपल्याला काढायचं आहे. तर ते कशाच्या आधारावर काढायचं, बघा याच्या आधारावर काढायचं, या इक्वेशनच्या आधारावर काढायचं. एक्स इज इक्वल टू वन तर वाय इज इक्वल टू सिक्स मायनस एक्स असतं, वाय इज इक्वल टू सिक्स मायनस एक्स असतं, एक्स थ्री तर वाय इज इक्वल टू सिक्स मायनस एक्स असतं. आणि हा फॉर्म्युला घेऊन आपल्याला आन्सर काढूयात. बघा एक्स इज इक्वल टू वन तर वाय इज इक्वल टू सिक्स मायनस एक्स, म्हणजे सिक्स मायनस एक्सची व्हॅल्यू वन, सिक्स मायनस वन फाईव्ह. एक्स इज इक्वल टू टू असेल तर वाय इज इक्वल टू सिक्स मायनस एक्स, सिक्स मायनस एक्सची व्हॅल्यू किती टू, सिक्स मायनस टू फोर. एक्स इज इक्वल टू थ्री असेल तर वाय इज इक्वल टू सिक्स मायनस एक्स, सिक्स मायनस एक्सची व्हॅल्यू किती थ्री, सिक्स मायनस थ्री थ्री, म्हणजे आलं एक्स इज इक्वल टू वन तर वाय इज इक्वल टू फाईव्ह, एक्स इज इक्वल टू टू तर वाय इज इक्वल टू फोर, एक्स थ्री तर वाय किती थ्री. तर अशा प्रकारे वन फाईव्ह हा एक पॉईंट मिळाला, त्याच्यानंतर टू फोर हा एक पॉईंट मिळाला, आणि थ्री थ्री हा एक पॉईंट मिळाला. असे हे तीन पॉईंट घेऊन आपण याचा एक ग्राफ काढू शकतो. एक टेबल तर झाला, आता दुसरा टेबल तयार करणं गरजेचं आहे. दोन्ही टेबल आपल्याला तयार करायचे आहेत. आता इथं ह्या टेबल म्हणजे हे तीन पॉईंट मिळाले ना, मग हे तीन पॉईंट ग्राफवर टाकून तिघांमधून जाणारी एक लाईन काढायची. आता इकडे येऊयात, इथं दुसरं इक्वेशन आपल्याकडे काय भावांनो, एक्स मायनस वाय इज इक्वल टू फोर. आता मायनस वायला तिकडं पाठवा, वायला एका जागेवर घ्या, एक्स आपल्या जागेवर फोर, प्लस इकडे आले मायनस फोर इज इक्वल टू वाय.
म्हणजे काय, वाय इज इक्वल टू एक्स मायनस फोर, वाय इज इक्वल टू एक्स मायनस फोर आया. ओके, याला इथं अशा प्रकारे बॉक्स करा. मस्त अशा प्रकारे आपल्याकडे इक्वेशन आलेलं आहे. आता इथे बघा, इथं काय असतो आपल्याकडं, एक्स असतो, वाय असतो, आपण तोच कलर घेऊ जो मगाशी वापरला. एक्स असतो, वाय असतो आणि एक्स वाय असतो. आता एक्सच्या व्हॅल्यू मनाने घ्यायच्यात, मगाशी मी तुम्हाला बोललो होतो. आता एक्सच्या व्हॅल्यू मनाने घ्यायच्या, म्हणजे वन टू थ्री घेतलं तर चालतंय, काय प्रॉब्लेम नाही. पण कधी कधी काय करायचं, आपलं कॅल्क्युलेशन सोपं कसं होईल याकडं आपण लक्ष दिलं पाहिजे. मग मी काय करतो, एक्सच्या व्हॅल्यू मनाने घेतो पण वन टू थ्री नाही घेत. आता आता काय करतो, कारण इथं बघा इक्वेशन आहे वाय इज इक्वल टू एक्स मायनस फोर ए, म्हणजे एक्समधून फोर मायनस झाला पाहिजे. असे नंबर घ्या की एक्समधून फोर मायनस झाला पाहिजे, म्हणजे कॅल्क्युलेशनला थोडंसं बरं. म्हणजे फोर किंवा फोरपेक्षा मोठ्या नंबरमधूनच फोर मायनस होतो, म्हणून आपण काय करू, एक्सची व्हॅल्यू जी आहे ती फोर, फायव आणि सिक्स अशा घेऊयात, अशा पण चालेल. वन टू थ्री घेतलं तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. वन टू थ्री घ्या आणि ग्राफ काढा, तुमचा आन्सर येणार, नो प्रॉब्लेम. मी फोर फाय सिक्स काय घेतो, मला कॅल्क्युलेशनला थोडंसं बडं पडावं म्हणून. ओके, बघा एक्स इज इक्वल टू जर का फोर असेल, देन वाय इज इक्वल टू किती आपल्याला ते काढायचं आहे. एक्स इज इक्वल टू फायव घेतले, एक्स इज इक्वल टू सिक्स घेतले, देन वाय इज इक्वल टू किती, देन वाय इज इक्वल टू किती ते काढण्यासाठी आपलं इक्वेशन काय बाबा, एक्स इज इक्वल टू फोर, तर y इज इक्वल टू किती बाबा, x मायनस फोर. एक्स इज इक्वल टू फाईव, तर y इज इक्वल टू काय बाबा, x मायनस फाईव. एक्स इज इक्वल टू सिक्स आहे, सॉरी एक्स मायनस फोर आहे, आणि इथं y इज इक्वल टू किती, x मायनस फोर आहे. सगळीकडे आपला हाच फॉर्म्युला आहे, लक्षात घ्यायचं. आता या फॉर्म्युल्यामध्ये आपण काय करू, व्हॅल्यू टाकून घेऊयात. याला जरा वर घेऊ बाबा, तुझावर बघा, x फोर आहे, देन y इज इक्वल टू एक्स मायनस फोर. एक्सची व्हॅल्यू किती, फोर. फोर मायनस फोर किती, झिरो. ओके, एक्स फाईव्ह आहे, तर y इज इक्वल टू एक्स मायनस फोर, म्हणजे एक्सची व्हॅल्यू फाईव. फाईव मायनस फोर इज इक्वल टू वन. एक्स सिक्स आहे, तर y इज इक्वल टू किती, एक्स मायनस फोर. एक्सची व्हॅल्यू सिक्स, सिक्स मायनस फोर किती झाले, टू. संपला विषय. एक्स फोर तर y झिरो, एक्स फाईव्ह तर y वन, एक्स सिक्स तर y टू. अशा प्रकारे फोर झिरो, फाईव्ह वन आणि सिक्स टू, अशा प्रकारे हे दोन आपल्याकडं टेबल तयार झालेले आहेत. त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता. ओके, तर मित्रांनो हे दोन टेबल तयार झाले. आता हे टेबल तयार झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या दोन टेबलचा आधार घेऊन दोन इक्वेशन तयार करायचे आहेत. काय तयार करायचे, दोन इक्वेशन, सॉरी दोन ग्राफ तयार करायचे आहेत. ग्राफ हे जे दोन इक्वेशनवरून दोन टेबल तयार केले, आता या दोन टेबलवरून दोन ग्राफ आपण काढूयात. आता ग्राफ कसं काढायचं ते बघूयात पुढे जाऊन. थोडंसं बघा, आता इथे ग्राफ काढू आपण. बघा इथे ग्राफ काढू. आता ग्राफ काढण्यासाठी बघा, हे दोन टेबल आत्ता जस्ट आपण बघितले होते. या दोन टेबलमध्ये काय काय बघितलेलं ते जरा मी जस्ट रिवर्क करतो. बघा, पहिला एक्स होता, वाय होता, एक्स वाय होता. एक्सची व्हॅल्यू इथं वन टू थ्री घेतली होती. एक्सची व्हॅल्यू वन, तर वाय इज इक्वल टू किती, फाईव्ह फोर आणि इथं थ्री होतं. बरोबर, म्हणजे वन फाईव्ह टू फोर थ्री थ्री असे पॉईंट होते. या इक्वेशनमध्ये एक्स होता, वाय होता आणि एक्स वाय होता. एक्सची व्हॅल्यू फोर फाईव्ह सिक्स घेतली होती, झिरो वन टू आलं होतं. मग इथं फोर झिरो, फाईव्ह वन आणि सिक्स टू असं होतं. ठीक आहे, असं आपल्याकडं मगाशी जस्ट आता आपण हे असे टेबल हे बनवलेले, टेबलामध्ये हेच होते आकडे. ओके, मगाच्या आता त्याच्यावरून आपण इथं ग्राफ काढूयात. आता हा ग्राफ काढताना चला पहिला आपण काय करू, हा ग्राफ काढू, एक्स प्लस वाय इज इक्वल टू सिक्सचा. बघा त्याचे तीन पॉईंट आहे, वन टू आणि थ्री. पहिला पॉईंट वन फाईव्ह, वन फाईव्ह म्हणजे एक्सचा वन आणि वायचा फाईव्ह. पहिला कॉर्डिनेट एक्सचा, एक्सचा वन वायचा फाईव्ह. एक्सचा वन इथं आहे, वायचा फाईव्ह इथं आहे, म्हणजे साधारणतः तुमचा इथे येणार वन आणि फाईव्ह. मग इथं लिहा वन कॉमा फाईव्ह झाला. पुढचा पॉईंट आहे टू फोर, एक्सचा टू आहे आणि वायचा फोर आहे. टू फोर म्हणजे तुमचा साधारणतः इथे येणार. ओके, टू फोर इथं लिहा, टू फोर. ओके, टू आणि फोर. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट काय बाबा, थ्री थ्री. एक्सचा थ्री आणि वायचा थ्री, वायचा थ्री आणि एक्सचा थ्री साधारणतः इथं येईल, येईल कुठेतरी. ओके, साधारणतः आपला इथं येईल, एक्सचा थ्री वायचा थ्री साधारणतः इथं येईल. ठीक आहे, आता माझ्याकडे ग्राफ पेपर नाही, त्याच्यामध्ये जरा गडबड होईल. थ्री आणि थ्री, ठीक आहे. आता ह्या तिघांमधून जाणारा एक ग्राफ काढायचा. बघा अशा प्रकारे या तिघांमधून जाणारा एक ग्राफ असेल. ठीक आहे, हा काढला तिघांमधून जाणारा ग्राफ. ओके, या ग्राफला काय नाव द्यायचं, एक्स प्लस वाय इज इक्वल टू सिक्स. एक्स प्लस वाय इज इक्वल टू सिक्स या तिघांमधून जाणारा ग्राफ काढला. एकदम सोपा विषय, समजलं तुम्हाला, कोणालाच काय अडचण नसेल. अशा प्रकारे हा ग्राफ काढला. ओके, आता याचा ग्राफ काढू. याचा ग्राफ बघा, फोर झिरो
5162 पहिला पॉईंट 40 एक्सचा 4 वायचा 0 म्हणजे 40 म्हणजे तुमचा इथं असणार 4 आणि 0 दुसरा पॉईंट काय 51 एक्सचा 5 वायचा 1 51 म्हणजे इथं आला तुमचा इथं लिहा 5 आणि 1 तिसरा पॉईंट काय बाबा 62 एक्सचा 6 वायचा 2 62 म्हणजे साधारणतः इथं आला एक्सचा 6 आणि वायचा 2 म्हणजे तुमचा इथं 6 आणि 2 तिघांमधून जाणारा एक ग्राफ आपण अशा प्रकारे काढून घेतला आणि या ग्राफला काय नाव द्यायचं एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 इथं लिहायचं एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 झाला आपला ग्राफ आता हे दोन ग्राफ झाले इथपर्यंत आपली गाडी आली आता आपल्याला काय करायचं आहे या दोन ग्राफचा जो काही इंटरसेक्टिंग पॉईंट आहे ही व्हाईट लाईन दिसते आणि ही ग्रीन लाईन दिसते या दोघांचा इंटरसेक्टिंग पॉईंट इथं आहे मग याचे कोऑर्डिनेट म्हणजे आपलं सोल्युशन आपलं जे सोल्युशन आहे एक्स वाय इज इक्वल टू याचा एक्स कॉर्डिनेट काय दिसतोय 5 आहे एक्स कॉर्डिनेट 5 आणि याचा वाय कॉर्डिनेट काय बाबा 1 आहे हे दोन कॉर्डिनेट लिहायचे बघा आपला आन्सर एकदम करेक्ट आहे तुम्ही जर नीट विचार केला बघा एक्स वाय 5 1 बघा इथं एक्स प्लस वाय किती झालं 6 5 प्लस 1 6 एक्स मायनस वाय किती 4 5 मायनस 1 किती 4 लक्षात घ्या तर अशा प्रकारे हा ग्राफ काढू शकतो मी थोडा बाजूला होतो याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकताय येस तर मित्रांनो अशा प्रकारे ग्राफिकली मेथड आपण कुठलं इक्वेशन सॉल्व्ह करू शकतो तर दुसरा क्वेश्चन आपण बघूया जास्तीत जास्त क्वेश्चन आपण या प्रॅक्टिस सेटमधले घेण्याचा प्रयत्न करूयात पुढचा क्वेश्चन बघा आता बघा या ठिकाणी पुढचा क्वेश्चन बघण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे बरीच आपली पोरं व्हिडिओ बघतायत पण लाईक बहुत कम आहे दोस्तो तो इस व्हिडिओ को लाईक करणार ना बोले तुमचा प्रत्येक लाईक आपल्यासाठी लई महत्त्वाचा आहे ठीक आहे आता पुढे बघा आता इथं बघा दोन इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 आणि एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3 बघा याच्यामध्ये काय करा माहिती आहे का पहिलं हे इक्वेशन घ्या एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 चा ग्राफ काढू चला एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 ठीक आहे वायला एका बाजूला ठेवायचं मग अशी तुम्हाला म्हटलं वायला म्हणायचं बाळा तू एका जागेवर थांब 5 आपल्या जागेवर एक्स प्लस आहे पलीकडे गेला मायनस एक्स म्हणजे आपलं इक्वेशन काय वाय इज इक्वल टू 5 मायनस एक्स काय वाय इज इक्वल टू 5 मायनस एक्स मग एक्सची व्हॅल्यू घ्यायची मनाने एक्स वाय आणि एक्स वाय असा आपला इथं विषय ठीक आहे एक्सची व्हॅल्यू मनाने 1 2 3 ओके एक्सची व्हॅल्यू घेतली मनाने मग आता बघा लक्षात घ्या एक्स इज इक्वल टू 1 देन वाय इज इक्वल टू काय बाबा देन वाय इज इक्वल टू 5 मायनस एक्स वाय इज इक्वल टू 5 मायनस एक्स 5 मायनस एक्सची व्हॅल्यू 1 5 मायनस 1 4 दुसरा एक्स इज इक्वल टू 2 देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ वाय वाय इज इक्वल टू 5 मायनस एक्स याचाच वापर करायचा 5 मायनस एक्स 5 मायनस एक्सची व्हॅल्यू आता किती आहे 2 5 मायनस 2 3 बघा एक्स इज इक्वल टू 3 देन वाय इज इक्वल टू 5 मायनस एक्स हा इक्वेशनच घ्यायचा 5 मायनस एक्सची व्हॅल्यू किती 3 5 मायनस 3 किती 2 बघा एक्स 1 असेल तर वायची व्हॅल्यू 4 असते एक्स 2 असेल तर वायची व्हॅल्यू 3 असते एक्स 3 असेल तर वायची व्हॅल्यू 2 असते म्हणजे इथं काय झालं बाबा 1 4 2 3 आणि 3 2 असे हे कॉर्डिनेट मिळाले बाबा एक तर टेबल कम्प्लीट झाला आता दुसरा टेबल कम्प्लीट करू दुसरा टेबल काय एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3 आपण मायनस वायला पलीकडे नेऊ प्लस 3 इकडे आला मायनस 3 इज इक्वल टू मायनस वाय पलीकडे गेला प्लस वाय सो वाय इज इक्वल टू एक्स मायनस 3 असं इक्वेशन या ठिकाणी येईल ठीक आहे आता मी या ठिकाणी वायची जी व्हॅल्यू आहे ती काढण्यासाठी पहिल्या एक्सच्या व्हॅल्यू मनाने घ्यायच्या एक्स आहे वाय आहे एक्स वाय आहे ठीक आहे आता एक्सच्या व्हॅल्यू मी म्हटलं 1 2 3 घेतलं तरी चालेल काय बिघडत नाही काहीच प्रॉब्लेम नाही पण मी काय करतो एक्स मायनस 3 आहे म्हणजे असा नंबर घेऊ की त्याच्यामधून 3 मायनस झाला पाहिजे म्हणजे 3 4 5 घेतलं तरी चालेल किंवा 4 5 6 घेतलं तरी चालेल मी 3 4 5 असे नंबर घेतो मग आता मला सांगा एक्स इज इक्वल टू 3 आहे एक्स इज इक्वल टू मी 4 घेतलं एक्स इज इक्वल टू मी 5 घेतलं एक्स 3 आहे देन वाय इज इक्वल टू किती असणार आहे भावांनो एक्स मायनस 3 वाय का असतो एक्स मायनस 3 एक्सची व्हॅल्यू किती 3 मग 3 मायनस 3 इज इक्वल टू 0 एक्स इज इक्वल टू जर 4 असेल देन वाय इज इक्वल टू काय बाबा एक्स मायनस 3 फॉर्म्युला आहे
आता एक्स ची व्हॅल्यू किती, 4 मायनस 3 इज इक्वल टू 1. ओके, आता एक्स इज इक्वल टू 5, देन वाय इज इक्वल टू एक्स मायनस 3. एक्सची व्हॅल्यू किती, 5 मायनस 3 इज इक्वल टू 2. ओके, बघा एक्स 3 असेल तर वाय 0, एक्स 4 असेल तर वाय 1, एक्स 5 असेल तर वाय 2. म्हणजे 3 0 4 1 5 2 अशा प्रकारे आपल्याला या दोन टेबल जे आहेत ते तयार करता येईल. ठीक आहे, आता हे दोन टेबल झाले. दोन टेबल झाल्यानंतर या दोन टेबलचे दोन इक्वेशन तयार करायचे आणि त्यांचा जो कोऑर्डिनेट आहे, त्यांचा जो इंटरसेक्टिंग पॉईंट आहे, ते म्हणजे आपला आन्सर. तर एकदम सिम्पल विषय. आता आपण थोडंसं पुढे जाऊयात, याचा ग्राफ आपण काढू. तोपर्यंत याचा स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. तर लगेच याचा ग्राफ आपण काढू, म्हणजे टेबल बनवल्याशिवाय ग्राफ काढता येणार नाही. टेबल खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. टेबल कसे बनवायचे शिका, एकदा टेबल बनवता आले की ग्राफ बनवणं एकदम सोपं आहे. ओके, आता ग्राफ काढू आहे त्यांचे. बघा या ठिकाणी ग्राफ काढू. सगळ्यात पहिली गोष्ट बघा, आपल्याकडे हा जो एक पॉईंट होता, इथं काय होतं, एक्स होते, वाय होते, एक्स वाय होते, पहिले पॉईंट 1 2 3 होते, नंतर 4 होते, 3 होतं, 2 होतं, बरोबर ना? असंच ना, अशाच प्रकारचे होते आपल्याकडे. 4 3 आणि 2 होते. हा एक पॉईंट होता 1 4, हा होता 2 3, हा होता 3 2. आणि त्याच्यानंतर इथे काय होतं बाबा, आपल्याकडं एक्स होतं, वाय होतं आणि एक्स वाय होतं, आणि इथं पॉईंट होते 3 4 5 घेतलेले, 0 1 2 घेतलेले, इथं 3 0 4 1 आणि 5 2 आपल्याकडं होतं आपल्याकडं. ठीक आहे, तर अशा प्रकारे साधारणतः हे आपले पॉईंट होते. आता आपण काय करू, यांचा ग्राफ काढूयात. पहिला ग्राफ हा काढू, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 चा. पहिला पॉईंट 1 4, एक्सचा 1 वायचा 4, म्हणजे तुमचा इथं असणार 1 4. ओके, दुसरा जो पॉईंट आहे 2 3, एक्सचा 2 वायचा 3, 2 3 म्हणजे तुमचा साधारणतः इथं असणार आहे एक्सचा 2 वायचा 3. तिसरा पॉईंट 3 2, बरं का? तिसरा पॉईंट काय बाबा, 3 2, एक्सचा 3 वायचा 2, 3 2 म्हणजे तुमचा साधारणतः इथं असणार आहे 3 आणि 2. आता तीन पॉईंटमधून जाणारी एक मस्त लाईन काढायची, अशी काढली लाईन. ही जी लाईन काढली आपण, ही लाईन म्हणजे आपला एक ग्राफ आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 चा. झाला बाबा एक ग्राफ एकदाचा काढून. आता दुसरा ग्राफ आपण काढू, दुसरा कोणाचा, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3 चा. बघा पहिला पॉईंट 3 0, एक्सचा 3 वायचा 0, म्हणजे हा झाला तुमचा पॉईंट 3 0. दुसरा जो पॉईंट आहे काय बाबा, 4 1, एक्सचा 4 वायचा 1, म्हणजे तुमचा साधारणतः इथं येईल 4 1. आणि तिसरा जो पॉईंट आहे तो 5 2, एक्सचा 5 आणि वायचा 2, म्हणजे साधारणतः इथं येईल 5 2. ठीक आहे, 5 आणि 2, तीन पॉईंटमधून जाणारी एक लाईन काढायची. हा आपला ग्राफ, हा कोणाचा ग्राफ झाला, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3 चा ग्राफ झाला. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3 चा ग्राफ झाला. आता आपला आन्सर काढायचा आपल्याला, यांचा जो कोऑर्डिनेट पॉईंट आहे दोघांचा, ते आपलं उत्तर. बघा या ठिकाणी एक्स वाय इज इक्वल टू, बघा दोघांचा जो इंटरसेक्टिंग पॉईंट आहे हा, याचा एक्स कॉर्डिनेट किती, 4 आहे, आणि वाय कॉर्डिनेट 1 आहे. एक्स कॉर्डिनेट 4, वाय कॉर्डिनेट 1, हे आपलं आन्सर. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, हे ग्राफ काढू शकतो. ग्राफिकली मेथडने आपण कुठल्याही प्रकारचं इक्वेशन जे आहे ते सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, तर लक्षात घ्या. आता बघा, इथून पुढचे 4 क्वेश्चन अजून बाकी आहेत, पण प्रत्येक क्वेश्चनचा जर असा ग्राफ काढत बसलो तर खूप वेळ जाईल. आता ग्राफ कसा काढायचा हे तुम्हाला माहिती आहे. मी तुम्हाला काय करतो, हे जे टेबल बनवून देतो पुढच्या 4 क्वेश्चन्सचे, मी तुम्हाला टेबल बनवून देतो. टेबल बनवल्यानंतर बाकी ग्राफ तुम्ही काढू शकता. फक्त टेबल बनवताना पुढचे जे काही इक्वेशन्स आहेत तिथं थोड्याशा अडचणी येतील. तर मी पुढच्या सगळ्या इक्वेशनचे, 4 क्वेश्चन्सचे टेबल बनवून देतो. म्हणजे एकूण 6 इक्वेशन्स असतील, त्यांचे टेबल आपण बनवूयात. आणि ते टेबल बनवल्यानंतर ग्राफ तुम्ही काढा. ठीक आहे, चला जाऊयात आता पुढे फटाफट. बघा पुढचा जो क्वेश्चन आहे हा, हा जो क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी दिसतोय, बघा इथे आपल्याला काही ग्राफ्स आहेत. बघा या ठिकाणी आपल्याला पहिला जो क्वेश्चन आहे, बघा इथं पहिलं जे इक्वेशन आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0, बरं का? एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0. बघा आता वाय आपल्या जागेवर आहे, इज इक्वल टू एक्स प्लस ए, पलीकडे गेला मायनस एक्स झाला. एकदम सिंपल विषय मित्रांनो, वाय इज इक्वल टू मायनस एक्स. आपला पहिला पॉईंट एक्स, नंतर वाय, आणि त्यानंतर एक्स आणि वाय असणार. इथे 1 2 3 मनाचे नंबर घ्या, आपल्या मनाचे नंबर. आता बघा, एक्स इज इक्वल टू जर का 1 असेल, एक्स इज इक्वल टू 2 असेल तर वाय किती, आणि एक्स इज इक्वल टू 3 असेल तर वाय किती. कारण एक्सच्या व्हॅल्यू मनाने घेतल्यानंतर वायच्या व्हॅल्यू आपल्याला हे इक्वेशन घेऊन काढायचं. बघा एक्स इज इक्वल टू 1, देन वाय इज इक्वल टू मायनस एक्स आहे.
सो मायनस एक्सची व्हॅल्यू किती 1, एक्स 1 तर वाय मायनस 1 लक्षात घ्या, एक्स 2 देन वाय इज इक्वल टू मायनस एक्स, मायनस एक्सची व्हॅल्यू किती 2, एक्स 1 तर एक्स 2 तर वाय मायनस 2, आणि एक्स इज इक्वल टू 3 देन वाय इज इक्वल टू मायनस एक्स, मायनस एक्सची व्हॅल्यू आहे 3, माहित आली मायनस 3 झालं. आता 1 मायनस 1 या ठिकाणी आलं, हा एक पॉईंट. त्या ठिकाणी 2 मायनस 2 मी ब्रॅकेट करत नाही, तुम्ही ब्रॅकेट करा, जरा जागा थोडीशी कमी असल्यामुळं आपल्याला 3 मायनस 3 हे पॉईंट झाले. एकदम सोपा विषय. पुढचा जो काही ग्राफ आहे त्याच्यामध्ये बघा, इथं जरा गडबड आहे, 2x मायनस वाय इज इक्वल टू 9. आता वायला पलीकडं नेऊ, 2x आपल्या जागेवर, 9 प्लस इकडे आला मायनस 9 इज इक्वल टू मायनस वाय, पलीकडे गेला प्लस वाय, म्हणजे वाय इज इक्वल टू 2x मायनस 9 हे आपल्याला एक इक्वेशन मिळालं. बघा आता इथं जरा थोडंसं इक्वेशन मोठं मिळालं, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. पण आता बघा, एक्स आहे, वाय आहे, एक्स आणि वाय आहे. एक्सच्या व्हॅल्यू मनाने घ्या, 1 घ्या, 2 घ्या, 3 घ्या. बरं, आता बघा, एक्सची व्हॅल्यू 1 असताना आपल्याला वायची व्हॅल्यू काढायची आहे, एक्स 2 असेल तर आपल्याला वायची व्हॅल्यू काढायची आहे, आणि एक्स 3 असेल तर आपल्याला वायची व्हॅल्यू काढायची आहे. लक्षात घ्या, इथे एक कॉमा देऊ, इथे एक कॉमा देऊ, इथे एक कॉमा देऊ. ओके, आता एक्स 1 आहे तर वाय किती बाबा, आपल्याकडे वायची जी व्हॅल्यू आहे ती 2x मायनस 9 आहे. वायची व्हॅल्यू काय बाबा, 2x मायनस 9 आहे, आणि वाय इज इक्वल टू काय बाबा, 2x मायनस 9 आहे. हा आपला फॉर्म्युला आहे, तो लक्षात ठेवायचा आहे. हे इक्वेशन ह्याचाच आधार घेऊन बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला काढायच्या आहेत. बघा, एक्स 1 तर वाय इज इक्वल टू 2x मायनस 9, म्हणजे काय बाबा, 2 इंटू एक्सची व्हॅल्यू 1 मायनस 9, 2 इंटू 1 2 मायनस 9, 2 मायनस 9 किती झाले, मायनस 7. एक्स 1 तर वाय किती बाबा, मायनस 7. ओके, विषय संपला. एक्स 2 तर वाय किती, 2x मायनस 9, सो देअरफोर 2 इंटू एक्सची व्हॅल्यू किती बाबा, 2 आहे, 2 इंटू एक्सची व्हॅल्यू 2 आहे, आणि मायनस 9, 2 2 जा 4 मायनस 9, 4 मायनस 9 किती झाले, मायनस 5, मैथल्या मायनस 5. एक्स 2 तर वायची व्हॅल्यू मायनस 5 येईल. एक्स 3 तर वाय किती, वाय इज इक्वल टू 2 इंटू 3 मायनस 9, बरं का, 2x मायनस 9 आहे ना, 2 इंटू एक्सची व्हॅल्यू 3 मायनस 9, 2 3 जा 6 मायनस 9, 6 मायनस 9 मायनस 3, मग इथं येईल तुमच्याकडं मायनस 3. मग 3 पॉईंट, पहिला 1 मायनस 7, 2 मायनस 5, आणि 3 मायनस 3. तर अशा प्रकारे आपला आन्सर येईल. आता हा टेबल तयार झाला आहे मित्रांनो, दोन टेबल तयार झालेत, तर या दोन टेबलचे दोन तुम्हाला ग्राफ काढायचे आहेत. हे ग्राफ तुम्ही काढू शकता. ओके, यस, जमतील तुम्हाला ग्राफ काढायला, स्क्रीनशॉट तुम्ही घेतला असेल माडून. आता तुम्हाला मी दोन टेबल तयार करून दिलेत, या दोन टेबलचे दोन ग्राफ तुम्ही काढा, त्यांचा जो इंटरसेक्टिंग पॉईंट असेल त्याचे कॉर्डिनेट लिहा, ते आपलं उत्तर असणार आहे. एकदम सोपा विषय, टेन्शन घ्यायचं नाही, ग्राफ तुम्ही काढा. ओके, कारण तुमचा माझा वेळ वाचला पाहिजे, व्हिडिओ विनाकारण लांबत नाही राहिली पाहिजे, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो की बाकी काही गोष्टी तुम्ही करा. पुढचे जे क्वेश्चन आहे बघा, हा ग्राफ तुम्हाला काढायचा आहे. आता फोर्थ नंबरचा जो क्वेश्चन आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला मी हे करून देतो, टेबल बनवून देतो, ग्राफ तुम्ही काढा. बघा इथं जरा गडबड बघा काय, 3x मायनस वाय इज इक्वल टू 2, 3x मायनस वाय इज इक्वल टू 2. आता मायनस वाय पलीकडे गेला प्लस वाय, 3x प्लस 2 इकडे आले मायनस 2, मायनस वाय पलीकडे गेला प्लस वाय, सो वाय इज इक्वल टू 3x मायनस 2. बरं का, काय झालं, वाय इज इक्वल टू 3x मायनस 2 हे इक्वेशन आहे. आता याच्यामध्ये एक्स आहे, वाय आहे, एक्स वाय आहे, एक्सच्या व्हॅल्यू मनाने घ्या, 1 घ्या, 2 घ्या, 3 घ्या. ओके, आता बाकी एकदम सोपं आहे. बघा, एक्स इज इक्वल टू 1 असेल देन वाय इज इक्वल टू किती, 3x मायनस 2, 3x मायनस 2. आता मी काय करतो, डायरेक्ट उत्तर घेतो, 3 इंटू एक्सच्या जागेवर 1 मायनस 2, 3 इंटू 1 3 मायनस 2, 3 मायनस 2 किती 1, म्हणजे एक्स 1 तर वाय पण 1. एक्स इज इक्वल टू 2 देन वाय इज इक्वल टू 3x मायनस 2, म्हणजे 3 इंटू एक्सची व्हॅल्यू 2 मायनस 2, बरं का, 3 इंटू एक्स, एक्सची व्हॅल्यू 2 मायन 2, बरं का, 3 इंटू एक्सच्या जागेवर 2 आणि मायनस 2, 3 2 जा 6 मायनस 2, 6 मायनस 2 किती, 4. इथं 2 असेल तर इथं 4 येणार. एक्स इज इक्वल टू जर 3 असेल तर वाय इज इक्वल टू 3x मायनस 2, 3 इंटू एक्सची व्हॅल्यू 3 आहे, 3 इंटू एक्सची व्हॅल्यू 3 आहे, मायनस 2 आपल्या जागेवर आहे, 3 3 जा 9 मायनस 2 इज इक्वल टू 7, म्हणजे एक्स 3 तर वाय किती, 7, म्हणजे इथं 1 1 2 4 3 7 हे पॉईंट मिळाले. एकदम सिम्पल विषय, पलीकडे जाऊयात आपल्याकडं. आपण बघा इथे, इथे पण तोच विषय आहे, 2x मायनस वाय इज इक्वल टू 3,
टू एक्स आपल्या जागेवर, थ्री प्लस इकडे आले मायनस थ्री आणि मायनस वाय पलीकडे गेले प्लस वाय झाले. सो वाय इज इक्वल टू टू एक्स मायनस थ्री, वाय इज इक्वल टू टू एक्स मायनस थ्री. आता बघा यामध्ये एक्सच्या व्हॅल्यू परत मनाने घ्या, इथं एक्स आहे वाय आहे, एक्स आणि वाय आहे, वन टू थ्री आहे, ठीक आहे. आता बघा एक्स इज इक्वल टू वन, सो देन वाय इज इक्वल टू किती, देन वाय इज इक्वल टू आपल्याकडे काय आहे टू एक्स मायनस थ्री आहे. काय आहे टू एक्स मायनस थ्री, म्हणजे टू इंटू एक्सची व्हॅल्यू वन मायनस थ्री, टू वन जा टू मायनस थ्री इज इक्वल टू मायनस वन. किती झाले बाबा, टू मायनस थ्री म्हणजे मायनस वन, एक्स वन तर वायची व्हॅल्यू मायनस वन. एक्स इज इक्वल टू टू, देन वाय इज इक्वल टू टू एक्स मायनस थ्री, टू इंटू एक्सची व्हॅल्यू किती बाबा टू आहे, टू इंटू एक्सची व्हॅल्यू टू मायनस थ्री, टू टू जा फोर मायनस थ्री इज इक्वल टू वन, इथे येईल वन. आता बघा व्हेन एक्स इज इक्वल टू थ्री, देन वाय इज इक्वल टू टू एक्स मायनस थ्री, टू इंटू एक्सच्या जागेवर आता थ्री घ्या, मायनस थ्री लिहा, टू थ्री जा सिक्स मायनस थ्री इज इक्वल टू थ्री, इथं येईल थ्री. मग पॉईंट झाले वन मायनस वन, टू वन आणि थ्री थ्री. एकदम सिंपल विषय आहे, तुमच्या लक्षात आला असेल स्क्रीनशॉट झटकन मारून घ्या. आता दोन एक्झाम्पल्स राहिलेत, ते दोन खूप इम्पॉर्टंट आहेत, ते आपण बघूयात. ओके, आता एक रिक्वेस्ट आहे, बरीच मुलं या ठिकाणी मला व्हिडिओ बघताना दिसतात पण लाईक खूप कमी, तर मित्रांनो प्लीज ह्या व्हिडिओला लाईक करा, आपला प्रत्येक लाईक खूप महत्त्वाचा आहे. आणि अजूनपर्यंत तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब नसेल केला भावांनो, तर चॅनल सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आता गाडी थोडीशी पुढं नेऊयात आपण. बघा हे जे ग्राफ तुम्ही काढा, मी तुम्हाला टेबल बनवून देतोय, ग्राफ तुम्ही काढा. आता इथे बघा मित्रांनो, इथे थोडीशी चलबिचल होणार आहे, कारण बघा इथे काय आहे थ्री एक्स मायनस फोर वाय. बघा थ्री एक्स मायनस फोर वाय इज इक्वल टू मायनस सेवन. आता इथे काय होतं माहिती आहे का, आता इथं गडबड होते. बघा वायला एका बाजूला ठेवायचं आहे मला, ठीक आहे. बघा थ्री एक्स आपल्या जागेवर, मायनस सेवन इथं आले प्लस सेवन, मायनस फोर वाय पलीकडे गेले प्लस फोर वाय. आता वायला एका बाजूला ठेवायचे आहेत, थ्री एक्स प्लस सेवन, फोर मल्टीप्लाय इकडे आले डिवायडेड वाय इज इक्वल टू वाय. म्हणजे मला इक्वेशन मिळालं वाय इज इक्वल टू थ्री एक्स प्लस सेवन अपॉन फोर, असं इक्वेशन मिळालं. आता इथे खूप प्रॉब्लेम होतात एक्स आणि वायच्या व्हॅल्यू घेताना किंवा एक्सची व्हॅल्यू घेताना. बघा लक्षात घ्या इथं कसं इक्वेशन तयार झालं, नीट समजून घ्या. काय केलं, थ्री एक्स मायनस फोर वाय इज इक्वल टू मायनस सेवन. आता थ्री एक्स आपल्या जागेवर, मायनस सेवन इथं आले प्लस सेवन, मायनस फोर वाय पलीकडे गेले प्लस फोर वाय. आता फोर मल्टीप्लाय इथं आले डिवायडेड वाय, म्हणून थ्री एक्स प्लस सेवन अपॉन फोर इज इक्वल टू वाय, म्हणजेच वाय इज इक्वल टू थ्री एक्स प्लस फोर अपॉन थ्री एक्स प्लस सेवन अपॉन फोर. आता इथं समजा मी एक्सच्या व्हॅल्यू मनाने घेतल्या, समजा एक्स आहे वाय आहे, एक्स आणि वाय आहे. आता एक्सच्या व्हॅल्यू मनाने वन टू थ्री घेऊन नाही होत, या प्रकारच्या इक्वेशनमध्ये इथं प्रॉब्लेम येतात मुलांमध्ये. इथं टेबल बनवताना प्रॉब्लेम येतो पण मी आहे, टेन्शन घ्यायचं नाही, तुम्हाला ट्रिक सांगतो काय. फक्त काय करायचं, पहिला एक नंबर आपल्याला शोधायचा, एकदा पहिला नंबर मिळाला की पुढचे नंबर शोधणं खूप सिम्पल आहे. बघा कसं सांगतो तुम्हाला, पहिली गोष्ट काय करा, पहिला नंबर शोधा. समजा वनपासून किंवा झिरोपासून शक्यतो सुरुवात करायची, झिरोपासूनच सुरुवात करा, झिरो आणि मायनस वनपासून सुरुवात करा. चला झिरोपासून सुरुवात करू. एक्स इज इक्वल टू, जर समजा तुम्ही झिरो घेतला तर वाय इज इक्वल टू काय मिळणार, थ्री इंटू एक्स म्हणजे थ्री इंटू झिरो झिरो प्लस सेवन अपॉन फोर. झिरो प्लस सेवन किती, सेवन अपॉन फोर. म्हणजे आता एक्स जर झिरो घेतला तर तुम्हाला सेवन अपॉन फोर आन्सर मिळते, तुम्हाला फोरने सेवनला पूर्ण डिवाईड जात नाही, बरोबर ना. पॉईंटमध्ये आन्सर येईल पण पॉईंटमध्ये आल्यानंतर ग्राफ काढताना प्रॉब्लेम येतो. शक्यतो इंटेजर नंबर आला पाहिजे, वन टू थ्री मायनस वन मायनस टू मायनस थ्री असे नंबर आले तर जरा सोपं पडतं, म्हणजे झिरो घेतल्यानंतर तुम्हाला इंटेजर मिळत नाही आहे. समजा एक्स इज इक्वल टू जर वन घेतलं तर काय मिळतं, बघा एक्स इज इक्वल टू वन घेतलं तर वन घेतल्यामुळे समजा आपण वाय इज इक्वल टू किती, थ्री इंटू वन थ्री प्लस सेवन अपॉन फोर, थ्री प्लस सेवन किती, टेन अपॉन फोर. टेन अपॉन फोर किती येईल बाबा तुमच्याकडे, टेनला पण फोरने पूर्ण डिवाइड करू शकत नाही आपण, म्हणजे इथं आपल्याला बघा या ठिकाणी वन घेऊन सुद्धा आपल्याला चालणार नाही आहे. आता एकदा मायनस वन घेऊन बघा बरं, एक्स इज इक्वल टू मायनस वन घ्या. मायनस वन जर घेतलं तर वाय इज इक्वल टू बघा थ्री इंटू एक्स म्हणजे थ्री इंटू मायनस वन प्लस सेवन अपॉन फोर, बरं का. थ्री इंटू मायनस वन किती, मायनस थ्री प्लस सेवन अपॉन फोर. मायनस थ्री प्लस वन किती झाले, फोर अपॉन फोर इज इक्वल टू वन. म्हणजे मायनस वन घेतल्यावर तुम्हाला आन्सर मिळतो. मग मायनस वन घेतल्यानंतर मायनस वनला मध्ये लिहा,
मायनस वनला मध्ये लिहा. म्हणजे बघा एक लक्षात घ्या, तुम्हाला एक नंबर मिळाला, हा एक नंबर शोधणं खूप इम्पॉर्टंट आहे. कधी तुम्हाला वन मिळेल, टू मिळेल, मायनस वन मिळेल, झिरो मिळेल, कुठलाही नंबर मिळेल, एकदा हा वन मिळाला. कारण बघा ना, मायनस वन घेतल्यानंतर मला आन्सर मिळतोय काय, वन, म्हणजे इंटेजर मिळतोय. मग आता पुढचे नंबर शोधणं खूप सिंपल आहे. बघा एकदा मायनस वन मिळाला ना, तर पुढचा नंबर काढताना काय करायचं, मायनस वन प्लस फोर करायचं, आणि मायनस वन मायनस फोर, मायनस फोर आणि प्लस फोर काय केलं, कारण इथं डिवायडेडला फोर आहे, डिवायडेड बाय फोर आहे ना. तर पुढचे नंबर हे करताना मायनस वनमध्ये फोर ॲड करून एक नंबर मिळेल, आणि फोर सबस्ट्रॅक्ट करून एक नंबर मिळेल. फोर ॲड करून काय मिळेल, मायनस प्लस फोर ॲड करून तुम्हाला नंबर मिळेल थ्री, आणि फोर मायनस करून सबस्ट्रॅक्ट करून नंबर मिळेल फाईव्ह. म्हणजे काय करा, एक नंबर घ्या मायनस फाईव्ह आणि एक नंबर घ्या थ्री, म्हणजे मायनस फाईव्ह, मायनस वन आणि थ्री हे तीन नंबर घेतल्यावरती तुम्हाला पूर्ण इंटेजर मिळणार. दुसरे दोन नंबर शोधायची गरज नाही. एक नंबर मिळाला की बाकीचे नंबर शोधायची गरज नाही. लक्षात आलं असेल तुमच्या, एकदम सिंपल विषय आहे की पहिला एक नंबर शोधायचा तो काही मिळेल, वन मिळेल, टू मिळेल, झिरो मिळेल, मायनस वन मिळेल. तो नंबर मिळाला की पुढचे दोन नंबर कसे शोधायचे, डिवाईडला कोण नंबर आहे तो शोधायचा, डिवाईडला फोर आहे, मग काय करायचं, मायनस वन प्लस फोर करायचं, मायनस वन मायनस फोर करायचं, प्लस फोर करून थ्री मिळाला, मायनस फोर करून मायनस फाईव्ह मिळाला, हे दोन नंबर लिहून टाकायचे, मायनस छोटा नंबर आधी घ्यायचा, मोठा नंबर नंतर, मायनस वन आणि थ्री घेतला. आता हे नंबर घेऊन आपल्याला आन्सर करेक्ट मिळेल. बघा हे रफ करतो, तुमच्या लक्षात आलं असेल, लक्षात नसेल आले तर परत एकदा व्हिडिओ बघा, नक्कीच लक्षात येईल, रिपीट करून बघा जरा. बघा एक्स इज इक्वल टू जर का मायनस फाईव्ह असेल, देन वाय इज इक्वल टू किती, बघा थ्री इंटू एक्सच्या ऐवजी थ्री इंटू मायनस फाईव्ह प्लस सेवन डिवायडेड बाय फोर. लक्षात आलं, बघा थ्री इंटू एक्सच्या ऐवजी मायनस फाईव्ह प्लस सेवन अपॉन फोर, थ्री फाईव्ह जा फिफ्टीन, मायनस आहे म्हणून मायनस फिफ्टीन प्लस सेवन अपॉन फोर, मायनस प्लस मायनस, फिफ्टीनमधून सेवन गेले एट, मोठ्या नंबरचा साईन, मायनस एट अपॉन फोर, मायनस एट अपॉन फोर किती झाले, मायनस टू, म्हणजे इथं मायनस फाईव्ह असेल तर मायनस टू येतं. एकदम सिंपल विषय. आता एक्स इज इक्वल टू मायनस वन, मायनस वन घेतलं तर वाय इज इक्वल टू किती बाबा, थ्री एक्स प्लस सेवन, थ्री इंटू एक्सच्या जागेवर मायनस वन प्लस सेवन अपॉन फोर, थ्री इंटू मायनस वन मायनस थ्री प्लस सेवन अपॉन फोर, मायनस प्लस मायनस, सेवनमधून थ्री गेले फोर, फोर अपॉन फोर इज इक्वल टू वन, मग इथं वन, मायनस वन असेल तर वन. आणि एक्स इज इक्वल टू जर का थ्री असेल तर वाय इज इक्वल टू किती, थ्री इंटू एक्सच्या जागेवर थ्री प्लस सेवन अपॉन फोर, थ्री थ्री जा नाईन प्लस सेवन अपॉन फोर, नाईन प्लस सेवन सिक्सटीन अपॉन फोर, फोर फोर जा सिक्सटीन, किती आलं, फोर. म्हणजे पॉईंट मिळाले मायनस फाईव्ह मायनस टू, मायनस वन वन, थ्री आणि फोर. हे तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो, एकदम सिंपल विषय आहे, टेन्शन घ्यायचं नाही. कारण बघा लक्षात घ्या, डिवाईडला जर नंबर आला एखादा तर गडबड होते. एकदा परत एकदा व्हिडिओला थोडंसं रिपीट रिपीट करून बघा, नक्कीच लक्षात येईल. आता पुढचा बघा क्वेश्चन आहे, फाईव्ह एक्स मायनस टू वाय इज इक्वल टू झिरो. आता टू वायला पलीकडे घेऊयात, फाईव्ह एक्स मायनस टू वाय पलीकडे गेला प्लस टू वाय, टू मल्टीप्लाय इकडे आले डिवायडेड वाय, फाईव्ह एक्स अपॉन टू इज इक्वल टू वाय, म्हणजे आपल्याकडे वाय किती आला, वाय इज इक्वल टू फाईव्ह एक्स अपॉन टू येतो. आता एक्सच्या व्हॅल्यू मानाने घ्यायच्यात, एक्स आहे, वाय आहे, एक्स आणि वाय आहे, हे आपल्याला माहिती आहे. बघा या ठिकाणी याला मस्त एक बॉक्स करून टाकूयात, झालं. आता बघा, आता एक्सच्या व्हॅल्यू मानाने घ्यायच्या, तिथं परत डिवायडेड बाय टू आलं तर गडबड होते. बघा एक लक्षात घ्या, एक्सची व्हॅल्यू समजा आपण, समजा एक लक्षात घ्या, एक्स इज इक्वल टू समजा आपण वन घेतलं, एक्स इज इक्वल टू वन घेतलं, तर वाय इज इक्वल टू किती बाबा, फाईव्ह इंटू वन अपॉन टू, फाईव्ह इंटू वन अपॉन टू किती येतं, फाईव्ह अपॉन टू, फाईव्ह अपॉन टू किती, फाईव्हला टूने डिवाईड जात करू शकत नाही आपण पूर्णपणे, म्हणून एक्स इज इक्वल टू वन नका घेऊ. मग एक्स इज इक्वल टू झिरो घेऊन बघा, एक्स इज इक्वल टू झिरो घ्या, मग झिरो घेतल्यावर काय आलं बाबा, वाय इज इक्वल टू फाईव्ह इंटू एक्सच्या जागेवरती झिरो अपॉन टू, फाईव्ह इंटू झिरो झिरो अपॉन टू, आन्सर किती आलं, झिरो. म्हणजे झिरो घेतल्यानंतर इंटेजर नंबर मिळतो. मग जो झिरो घेतला त्याला मध्ये घ्या. एकदा झिरो मिळाला, आता पुढचे दोन नंबर शोधायचे. ते कसे, ही ट्रिक जी आहे ना ती फक्त डिवाईडला एखादा नंबर आला तर, जर ते एका लाईनीमध्ये असेल तुमचं इक्वेशन तर काहीच टेन्शन नाही, तर अशा प्रकारचा घोळ नाहीच आहे, ठीक आहे. आता काय करायचं, झिरो मिळाला तर झिरो मिळाल्यानंतर पुढचा नंबर काय करायचा, झिरो प्लस टू आणि झिरो मायनस टू करून मिळवायचा मिळवायचा. झिरो प्लस टू का, कारण डिवायडेड बाय टू आहे, म्हणून झिरो प्लस टू आणि झिरो मायनस टू. जर डिवाईड थ्री असतं तर झिरो प्लस थ्री, झिरो मायनस थ्री वगैरे घेतलं असतं, तर झिरो प्लस टू किती टू आणि झिरो मायनस टू किती मायनस टू,
म्हणजे मायनस टू झिरो आणि टू हे तीन नंबर घेतल्यानंतर आपल्याकडे आन्सर येईल. बघा एक्स इज इक्वल टू मायनस टू असेल तर वाय इज इक्वल टू किती, फाईव्ह इन टू एक्सच्या जागेवरती मायनस टू अपॉन टू, फाईव्ह टू जा टेन, मायनस टेन अपॉन टू, टू फाईव्ह जा टेन म्हणून मायनस फाईव्ह. ओके एक्स इज इक्वल टू आता काय करा झिरो घ्या, देन वाय इज इक्वल टू किती, फाईव्ह इन टू एक्सच्या जागेवर झिरो अपॉन टू, फाईव्ह इन टू झिरो, झिरो अपॉन टू इज इक्वल टू झिरो. तिसरा नंबर एक्स इज इक्वल टू टू घ्या, एक्स टू असेल तर वाय किती, वाय इज इक्वल टू फाईव्ह इन टू एक्सच्या जागेवर काय लिहायचं, टू अपॉन टू, फाईव्ह टू जा टेन अपॉन टू, बरं का, फाईव्ह टू जा टेन अपॉन टू, आता टू फाईव्ह जा टेन म्हणून इथं आले फाईव्ह, म्हणजे एक्स मायनस टू तर वाय मायनस फाईव्ह, एक्स झिरो तर वाय झिरो, एक्स टू तर वाय किती झाला फाईव्ह, असे तीन पॉईंट मिळाले, मायनस टू मायनस फाईव्ह, झिरो झिरो, टू आणि फाईव्ह. एकदम सिम्पल विषय मित्रांनो, याचा स्क्रीनशॉट घ्या आणि आता याचा ग्राफ तुम्ही काढा. ग्राफ तुम्हाला काढायचं आहे, मग असे म्हटलं हे जे ग्राफ आहे ते तुम्ही काढणं खूप गरजेचं आहे. आता पाच नंबरचा क्वेश्चन झाला, आता शेवटचा जो सिक्स नंबरचा जो क्वेश्चन आहे तो बघूयात. आता याचे दोन ग्राफ तुम्हाला काढायचे, मी तुम्हाला म्हटलं मी तुम्हाला टेबल बनवून देतो, ग्राफ काढायचं काम तुम्ही करा, पण ग्राफ नक्कीच काढा, ग्राफ काढायची प्रॅक्टिस आपली असली पाहिजे. आता पुढचा क्वेश्चन बघूयात, नेक्स्ट क्वेश्चन जो आहे आपल्याकडं, हां अरे अरे हा नाही, हा बघा हा क्वेश्चन आहे, हे सवाल बहुत ही इम्पॉर्टंट आहे. बघा हा क्वेश्चन आता आपण बघूयात, याच्यामध्ये बघा आपल्याकडे पहिला एक्स असेल, वाय असेल, नंतर एक्स आणि वाय असेल. ओके इथं एक्स असेल, वाय असेल, एक्स आणि वाय असेल. आता इथं इक्वेशन बनवताना बघा पहिलं काय बाबा, टू एक्स मायनस थ्री वाय इज इक्वल टू फोर. एक काम करू, टू एक्स आपल्या जागेवर लिहू, मायनस थ्री वाय तिकडं नेऊ, फोर प्लस इकडे आले मायनस फोर, मायनस थ्री वाय पलीकडे गेले प्लस थ्री वाय. आता 2x मायनस फोर आपल्या जागेवर 3 मल्टीप्लाय इकडे आले डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू वाय. लक्षात आलं तुमच्या काय झालं, 2x मायनस फोर अपॉन 3 इज इक्वल टू वाय. परत एकदा नीट लक्षात घ्या, 2x मायनस थ्री वाय इज इक्वल टू फोर होतं, 2x आपल्या जागेवर माय प्लस फोर इकडे आले मायनस फोर, मायनस थ्री वाय पलीकडे गेले प्लस थ्री वाय. आता 3 मल्टीप्लाय इकडे आले डिवायडेड बाय, म्हणून 2x मायनस फोर अपॉन 3 इज इक्वल टू वाय. सो वाय इज इक्वल टू आपल्याकडे आलं 2x मायनस फोर अपॉन 3, वाय इज इक्वल टू 2x मायनस फोर अपॉन 3 हे इक्वेशन मिळालं. आता याच्यामध्ये एक्सच्या व्हॅल्यू मनाने घेऊन चालणार का, नाही, 1, 2, 3 डायरेक्ट घेऊन चालणार नाही. ओके आता समजा, मग आता आपल्याला पहिली जी व्हॅल्यू आहे ती शोधावी लागेल, मग ती शोधण्यासाठी 0, -1 अशा प्रकारचे नंबर घेऊन आपण चेक करू. पहिली गोष्ट समजा मी 0 घेतला, x इज इक्वल टू 1 पासून चला समजा सुरू करू, x इज इक्वल टू 1 घेतलं, 1 घेतल्यानंतर y इज इक्वल टू काय, 2 इंटू एक्सच्या ऐवजी 2 इंटू 1 मायनस फोर अपॉन 3, 2 इंटू 1 किती 2, 2 मायनस फोर अपॉन 3, 2 मायनस फोर केलं की किती येतं, मायनस 2 अपॉन 3 डिवाइड होऊ शकत नाही. आता x इज इक्वल टू समजा 2 घ्या, तर y इज इक्वल टू किती, 2 इंटू एक्सच्या ऐवजी 2 इंटू 2 मायनस फोर अपॉन 3, 2 2 जा 4, 4 मायनस फोर अपॉन 3, 4 मायनस फोर 0 अपॉन 3, आन्सर आलं 0, म्हणजे 2 घेतल्यावर 0 आलो, म्हणजे तुम्हाला 2 चालतोय, म्हणजे पहिला एक नंबर मिळाला मला 2, चला मला हा 2 नंबर मिळाला. ओके कधी पहिला कधी कधी 1 मिळतो, 2 मिळतो, 0 मिळतो, मायनस 1 घेतल्यावरती सुद्धा तुम्हाला काहीतरी मिळेल. आता पहिला नंबर 2 मिळाला आपल्याला, आता मी रफ करतो, पहिला चला मला 2 मिळाला, आता पुढचे नंबर कसे शोधायचे, एकदा 2 मिळाला की पुढचे नंबर 2 प्लस डिवाइड बाय किती आहे, 3 आहे, 2 प्लस 3 आणि पुढ त्याच्या पुढचा 2 मायनस 3, 2 प्लस 3 केल्यावर 5, 2 मायनस 3 केल्यावर मायनस 1, बरोबर 2 प्लस 3 2 मायनस 3. पहिला एक नंबर कुठलाही मिळेल तो मिळाल्यानंतर पुढचे नंबर कसे शोधायचे तुम्हाला सांगितलेलं, 2 प्लस 3 5 आणि 2 मायनस 3 मायनस 1, कारण इथं डिवायडेड बाय 3 आहे म्हणून 2 प्लस 3 आणि 2 मायनस 3 केलं, डिवायडेड बाय मगाशी 4 होतं म्हणून प्लस 4 मायनस 4 केलं, एवढं लक्षात घ्या. मग इथं मायनस 1 आधी लिहा आणि इथं नंतर लिहा 5 आणि बाकी आता तुम्हाला हे सगळे काढता येतील. बघा x इज इक्वल टू जर तुमच्याकडं मायनस 1 असेल, सो देन y इज इक्वल टू किती, 2 इंटू एक्स, म्हणजे 2 इंटू एक्सच्या ऐवजी मायनस 1 प्लस 4 डिवायडेड बाय 3, 2 इंटू मायनस 1 किती, सॉरी 2 इंटू मायनस 2 मायनस 1, हां ओके हां इथं मायनस 4 आहे बरं का, मी चुकून प्लस 4 लिहिलं, मायनस 4 डिवायडेड बाय 3, 2 इंटू मायनस 1 मायनस 2 मायनस 4 डिवायडेड बाय 3, मायनस 2 मायनस 4 किती, मायनस 6 अपॉन 3, 3 2 जा 6 मायनस आहे म्हणून मायनस 2 झाले. संपला विषय, एकदम सिंपल आहे.
एक्स इज इक्वल टू आपल्याकडे किती बाबा आता टू घ्या, सो देन वाय इज इक्वल टू टू इंटू एक्स म्हणजे टू मायनस फोर डिवायडेड बाय थ्री, टू टू जा फोर मायनस फोर अपॉन थ्री, फोर मायनस फोर झिरो अपॉन थ्री, आन्सर आलं झिरो म्हणजे इथं आलं झिरो. ठीक आहे, त्याच्यानंतर एक्स इज इक्वल टू फाईव्ह आहे आपल्याकडे, एक्स इज इक्वल टू किती बाबा फाईव्ह, आपोआप आन्सर येतं म्हणजे जास्त वेळ वाचतो आपला. वाय इज इक्वल टू किती, टू इंटू एक्स म्हणजे टू इंटू एक्सच्या जागेवर फाईव्ह, मायनस फोर अपॉन थ्री, टू फाईव्ह जा टेन मायनस फोर अपॉन थ्री, टेन मायनस फोर किती आपल्याकडे आलं सिक्स अपॉन थ्री, थ्री वन जा थ्री, थ्री टू जा सिक्स, इथं आले टू म्हणजे इथं मायनस वन मायनस टू, टू झिरो आणि फाईव्ह टू, बाकी हे तुम्ही लिहू शकता, एकदम सिम्पल विषय. आता पुढचं एक इक्वेशन आपण या ठिकाणी बघूयात. बघा पुढचं जे इक्वेशन आहे ते काय आपल्याकडं, की बघा थ्री ए थ्री वाय मायनस एक्स इज इक्वल टू फोर. ठीक आहे, आता इथं दोन प्रकार आहे. पहिली गोष्ट याच्यामध्ये तुम्ही एक्सला एका बाजूला जर घेतलं वायच्या ऐवजी आणि मग वायच्या व्हॅल्यू वन टू थ्री घेतल्या तर एक्सच्या व्हॅल्यू तुम्हाला ऑटोमॅटिकली मिळून जातील, ही एक मेथड आहे. पण आपण ठीक आहे, आपण जे पहिल्यापासून ज्या मेथडने चाललो आहे त्याच मेथडने जाऊयात म्हणजे तुम्ही कन्फ्यूज होणार नाही. वायला एका बाजूला ठेवू, चला थ्री वाय आपल्या जाग्यावर, फोर आपल्या जाग्यावर, मायनस एक्स पलीकडे गेला प्लस एक्स, सो वाय इज इक्वल टू फोर प्लस एक्स म्हणजेच काय बाबा एक्स प्लस फोर, आणि हा थ्री मल्टिप्लाय इकडे आला डिवायडेड बाय. ओके, तर आता या ठिकाणी एक्सच्या व्हॅल्यू समजा आपण मनाने घेतल्या, एक्सची व्हॅल्यू समजा वन घेतली, तर वन घेतल्यानंतर वन प्लस फोर किती फाईव्ह अपॉन थ्री, नाही जमत. टू घेतली तर टू प्लस फोर किती सिक्स, सिक्सला टूने डिवाईड, सिक्स टू प्लस फोर किती सिक्स, सिक्सला थ्रीने डिवाईड करू शकतो. बरं का, म्हणजे एक्स इज इक्वल टू टू तुम्हाला घेतलं, समजा एक्स इज इक्वल टू जर टू घेतलं तर वाय इज इक्वल टू किती बाबा एक्स प्लस फोरच्या ऐवजी टू प्लस फोर अपॉन थ्री, टू प्लस फोर किती सिक्स अपॉन थ्री, उत्तर येतं टू. म्हणजे टू तुम्ही घेऊ शकताय, एकदा टू मिळाला बरं का, एकदा टू मिळाला की पुढचे नंबर कसे शोधायचे, टू मिळाल्यानंतर पुढचे नंबर टू प्लस थ्री आणि टू मायनस थ्री, का, कारण डिवायडेड बाय थ्री आहे म्हणून टू प्लस थ्री टू मायनस थ्री. एक नंबर मिळाला की पुढचे नंबर शोधण्याची ही ट्रिक आहे. टू प्लस थ्री किती फाईव्ह, टू मायनस थ्री किती मायनस वन. ठीक आहे, मग इथं मायनस वन आणि फाईव्ह, बघा ह्याच्यातलेच नंबर आले, काय प्रॉब्लेम नाही. मग आता बघा, एक्स इज इक्वल टू जर का माझ्याकडं मायनस वन असेल तर वाय इज इक्वल टू किती, एक्स प्लस फोर म्हणजे मायनस वन प्लस फोर अपॉन थ्री, मायनस प्लस मायनस, फोरमधून वन गेले थ्री अपॉन थ्री, आन्सर आलं वन. एक्स इज इक्वल टू जर का टू असेल देन वाय इज इक्वल टू किती, एक्स प्लस फोर, एक्सच्या ऐवजी टू प्लस फोर अपॉन थ्री, टू प्लस फोर किती सिक्स अपॉन थ्री, थ्री टू जा सिक्स. ओके, आणि एक्स इज इक्वल टू जर का किती बाबा फाईव्ह आहे, फाईव्ह असेल देन वाय इज इक्वल टू किती, एक्स प्लस फोर, एक्स किती आहे फाईव्ह, फाईव्ह प्लस फोर अपॉन थ्री, फाईव्ह प्लस फोर नाईन अपॉन थ्री, थ्री थ्री जा नाईन, म्हणजे एक्स मायनस वन वाय वन, एक्स टू वाय टू, एक्स फाईव्ह वाय थ्री, अशा प्रकारे आपल्याकडे हे पॉईंट येतील, मायनस वन वन, टू टू आणि फाईव्ह थ्री. तर हा सहावा प्रश्नसुद्धा आपला झालेला आहे, मी बाजूला होतो, याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. ठीक आहे, यस, आता याचा जो काही टेबल आहे तो टेबल बनवला आहे आपण, पण याचा ग्राफ तुम्हाला आता काढायचा आहे. बघा मी पहिले दोन जे इक्वेशन्स आहेत, दोन क्वेश्चन्स आहेत, त्यांचे ग्राफ तुम्हाला बनवून दिले, पण पुढचे जे काही पॉईंट्स आहेत तुमचे, पुढचे जे काही क्वेश्चन्स आहेत, चार क्वेश्चन, क्वेश्चन नंबर थ्री फोर फाईव्ह सिक्स, यांचे ग्राफ तुम्हाला काढावे लागतील. तर यांचे ग्राफ तुम्ही काढा, यांचे ग्राफ मी बनवून दिले नाही, यांचे फक्त टेबल बनवून दिले आहेत, ग्राफ बनवायचं काम तुमचं आहे. ठीक आहे मित्रांनो, आजच्या चर्चेमध्ये, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूयात. नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला बेलचं बटन आहे ते दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल, जेणेकरून बरं का म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओ ज्या आहेत त्या बघू शकताय आपल्या. आणि इम्पॉर्टंट गोष्ट, आपला एक व्हॉट्सअपचा चॅनल आहे, तो व्हॉट्सअपचा चॅनल जर तुम्ही जॉईन नसेल केला तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हॉट्सअपची लिंक तुमच्यासोबत शेअर केली, त्या लिंकवर क्लिक करून आपल्याला व्हॉट्सअपला जॉईन व्हा, त्यावरती मी वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओच्या लिंक तुमच्यासोबत शेअर करत असतो. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात, बाय सर्वांना, धन्यवाद.